फास्ट सॅटरडे आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करत होतो दुपारी, पण तो व्हिडिओ जसा मला पाहिजे तसा बनलाच नाही, सो मी तो डिलीट करून टाकला. आणि आत्ता इव्हिनिंग झाली. ॲक्च्युली आज काय माहीत, मला घरात, मी आज कुठेच बाहेर गेलो नाही, त्यामुळे मे बी माझं डोकं बिलकुल चालत नाही आहे. मला वाटते मला एक तरी चक्कर बाहेर टाकून आली पाहिजे. तर बघू आता लॉकडाऊनचे कसे काय सीन्स वगैरे. तर आत्ता ऑलमोस्ट इव्हिनिंग झाली आहे, थोडं देवाला दिवा वगैरे लावेल आणि मग मी, मला वाटते मी चक्कर टाकून येईल बाहेर. यू नो काय, यू नो नाही काय सुचत नाही घरात बसून. असं झालं आहे तुमच्यासोबत पण असं झालं आहे का की घरात बसून काही सुचत नाही आहे, ढोकं चालत नाही आहे? तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर दररोज 6:30 जी मराठीवरती सिरियल लागती, घेतला वसा टाकू नको. जर तुम्हाला खरंच धर्म, अध्यात्म या सर्व गोष्टींमध्ये, इंडियन हिस्ट्री, मायथॉलॉजी या सर्व गोष्टींमध्ये जर इंटरेस्ट असेल ना, तर ती सिरियल खरंच खूप बघण्यासारखी आहे, मस्ट वॉच. आणि असं पण झी मराठीवर सासासुनांची भांडणं, पोहरापोरींची लपडी असलेच सगळं सिरियल दाखवतात. तर ही सिरियल त्यातल्या त्यात काहीतरी एकदम युनिक आहे, बघण्यासारखं आणि काहीतरी शिकायला भेटेल अशी सिरियल आहे. तर नक्की बघा जर इंटरेस्ट असेल तर. एक क्विक टिप की हे जे सिरियल्समध्ये जे लफडी दाखवतात ना नॉर्मली मुला मुलींची वगैरे, ती लय पांचट असतात. रिअल लाईफमध्ये यापेक्षा पण जास्त भारी गोष्टी होऊ शकतात, होतात. तर हे सिरियलमधली लफडी बघण्यापेक्षा यु नो तुम्ही स्वतः पण काहीतरी क्रिएट करू शकता. सो गो अँड क्रिएट इट. अ फ्यू इंचेस लेट. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही लफडी करण्यासाठी प्रवृत्त करत नाहीये, अजिबात नाही. अ फ्यू मोमेंट्स लेटर. तर ऑलमोस्ट आत्ता 8:15 वाजलेत आणि आता मी जरा बाहेर चाललो एक गाडीवर राऊंड टाकून येईल, बघू आता काय होतं. लेट्स गो. चंद्र खूप भारी दिसत. मेन चौकांनी पोलीस आहेत पण सर हे डॉग माझ्या सोसायटीत होतं आणि ते आता खूप दिवसानंतर मला गाडी तळावर दिसत आहे. लॉकडाऊन चालू आहे तर जे बाहेर रस्त्यावर गरीब माणसं राहतात किंवा जे पण रस्त्यावर राहणारे लोक आहेत त्यांची तर फार जास्त हाल चालू आहेत. कारण मित्रांनो आत्ता बाहेर खरंच खूप जास्त खराब परिस्थिती चालू आहे, हे मी लास्ट लॉकडाऊनमध्ये पण पाहिलं होतं आणि ह्या लॉकडाऊनमध्ये पण मी आत्ता बाहेर पडल्यावर बघतोय की रस्त्यावर जे लोक राहतात त्यांची खूप जास्त खराब परिस्थिती आहे. कारण आता लोक एकतर बाहेर पडत नाही, त्यामुळे जे काय आपण लाईक पैशाची मदत करतो किंवा जे काही अन्नदान वगैरे करतो ते आत्ता सध्या होत नाही आहे. कारण ऑलरेडी लोक लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर नाही पडत, सगळं कामं घरातूनच चालली आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्या तुमच्या आमच्यासारखे बरेच असे लोक आहेत ज्यांचे नोकऱ्यांचे प्रॉब्लेम्स चालू आहेत किंवा पेमेंट कटिंग होत आहे किंवा फायनान्शियली पण लोकांचे प्रॉब्लेम्स चालू आहेत. हे जर आपल्यासारख्या लोकांसोबत होत असेल तर जे रस्त्यावर राहणारे लोक आहेत त्यांची तर खूप जास्त खराब परिस्थिती चालू आहे. तर जर मित्रांनो तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल कामासाठी किंवा काही पण इसेन्शियल फूड स्टफ घ्यायला घराच्या बाहेर पडत असाल, तर प्लीज घराच्या बाहेर पडताना तुम्ही एक करू शकता की एखादा बिस्किटचा पुडा किंवा एखादा खाद्यपदार्थ जे पॅकेज फूड आहे ते तुम्ही घेऊन बाहेर पडा. आणि एखादा गरजू माणूस भेटला तर त्याला ते नक्की द्या, कारण आत्ता ही काळाची गरज आहे. कारण बाहेर लोकांची परिस्थिती खूप जास्त खराब आहे. तर प्लीज हे तुम्ही करू शकताल तर नक्की करा. एखादा छोटासा बिस्किटचा पुडा जरी तुम्ही एखाद्याला दान केलात किंवा एखाद्याला दिलात तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असेल आणि तुमच्या पाप पुण्याच्या घडामध्ये एक पुण्याची वाढ होईल. तर नक्की हे करून बघा, कुणाचं तरी चांगलं होतं आहे, तर यासारखा दुसरा आनंद नाही. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुमचा काय विचार आहे या सर्व ओव्हरऑल परिस्थितीवर किंवा काय वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ बघून, हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मला कमेंट्स वाचायला खूप आवडतील. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल.